रायगड मधून जिल्ह्यातील रोहे या ठिकाणी असलेली कुंडलिका नदी तुडुंब भरून वाहू लागली आहे. नागरिकांना प्रशासनानं सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिलाय. शुक्रवारपासूनच रोह्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे कुंडलिका नदीनं रौद्र रूप धारण केलंय. रोहा अष्टमी पुलावरून पाणी वाहू लागलंय. रोहा नागोठणे मार्गावरची रहदारी बंद करण्यात आली आहे. पुलाच्या दोन्ही बाजूने पोलीस तैनात करण्यात आले आहेत. रोहा अष्टमी पुलावरून पाणी वाहत असल्यानं सुरक्षेच्या कारणास्तव या मार्गावरची रहदारी बंद करण्यात आली आहे. रोह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस चालू आहे. रोहा ते मुंबई पुणे अलिबागकडे जाणारी वाहतूक या ठिकाणी बंद करण्यात आली आहे. रोहा शहरासह ग्रामीण भागात पावसाने हजेरी लावल्यानं जनजीवन पूर्त विस्कळीत झालं आहे. 4 दिवस झाले रायगड जिल्ह्यामध्ये अक्षरशः पावसाने थैमान घेतलेलं आहे. 4 दिवसामुळे पावसामुळे रायगड जिल्ह्यातील नदी नाल्या ओसाडून वाहू लागलेले आहेत. नागोठणा असो, पाली असो किंवा महाड सावित्री असो, सावित्री नदीला पुराचं पाणी एवढं वाढलेलं आहे की त्या पुराच्या पाण्यामुळे महाड शहरामध्ये घुसल्यामुळे महाड शहरातल्या असलेल्या सर्व नागरिकांचे किंवा दुकानदारांचे खूप अतोनात हाल झालेले आहेत. हा जर पाऊस जर सतत राहिला तर त्याच व्यापाऱ्यांचे खूप प्रमाणात हाल होतील. तसेच रायगड किल्ल्याकडे जाणाऱ्या पर्यटकांचेही हाल झालेले, तासनतास उभं राहिलेलं आहे, उभं राहावं लागत आहे. परंतु हा जर पाऊस जर सतत असंच राहिला तर अजूनही महाड शहरामध्ये पाणी वाढू शकतं आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी सतर्कतेचा इशाराही देण्यात आहे. नदीकाठच्या सर्व गावांनाही सतर्कतेचा इशाराही देण्यात आला.